राज्य सरकार ने स्टाम्प ड्यूटी एवं पेनल्टी रियासत अभय योजना लागू की है और यह योजना दो चरणों में 1 दिसंबर से 31 जनवरी 2024 और 1 फरवरी से 31 मार्च 2024 तक लागू की गई। मुंद्राक जिलाधिकारी गोविंद गीते ने बताया कि 1 जनवरी 1980 से 31 दिसंबर 2000 और 1 जनवरी 2001 से 31 दिसंबर 2020 की अवधि के दौरान पंजीकृत या अपंजीकृत लोग इस योजना का लाभ उठा सकते हैं। इसमें स्टाम्प ड्यूटी अभय योजना से 14,000 नागरिकों को मौका मिलेगा। नमस्कार, मी गोविंद गीते, मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक सोलापूर। आज महसूल विभागातर्फे मुद्रांक शुल्क अधिनियमातील तरतुदीनुसार मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या मुद्रांक शुल्क वसुली करिता व त्यावरील दंडाकरिता शासनाने मुद्रांक शुल्क माफी योजना 2023 जाहीर केलेली आहे। सदर योजनेचा कालावधी 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 असून हा पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 असा आहे। या सदर दोन्ही टप्प्यामध्ये शासनाकडे प्रलंबित असलेल्या 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 पर्यंतच्या आणि 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 अशा दोन टप्प्यामध्ये प्रलंबित असलेल्या दस्तऐवजावरील मुद्रांक शुल्काकरिता माफी योजनेसाठी हा दोन टप्प्यामधील कालावधी जाहीर केलेला आहे। सदर कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये 1 जानेवारी 1980 ते 2000 या कालावधीतील दस्तऐवजाकरिता कमी पडलेला मुद्रांक शुल्काचे प्रकरण चालू असेल किंवा कोर्टात प्रलंबित असेल तर त्याकरिता शासनाने माफी योजना जाहीर केलेली असून त्या माफी योजनेमध्ये 1 रुपया ते 1 लाखापर्यंत जर कमी पडलेला मुद्रांक शुल्क असेल तर त्याकरिता 100% मुद्रांक शुल्कामध्ये माफी आणि 100% त्यावरील दंडामध्ये माफी दिलेली आहे। तसेच 1 लाखावरील रकमेकरिता मुद्रांक शुल्काच्या 50% रकमेला माफी दिलेली आहे आणि त्यावरील दंडाकरिता 100% माफी दिलेली आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील दस्तऐवजाकरिता 1 लाखापर्यंतच्या स्टॅम्प ड्युटी जर कमी असेल मुद्रांक शुल्क कमी असेल तर त्यामध्ये 80% सवलत दिलेली आहे। म्हणजे फक्त 20% स्टॅम्प ड्युटी पक्षकारांनी भरायची आहे व त्यावरील दंडामध्येही 80% सवलत दिलेली आहे। म्हणजे फक्त 20% दंडाची रक्कम भरायची आहे। सदरची रक्कम कमी पडलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वरती जर असेल तर त्यामध्ये 40% माफी दिलेली आहे आणि 60% मुद्रांक शुल्क भरायचं आहे। तसेच दंडाच्या रकमेमध्ये 70% सवलत दिलेली आहे। म्हणजे 30% फक्त दंड पक्षकारांनी शासन जमा करणे आवश्यक आहे। या कालावधीमध्ये मूळतः कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क सवलत आहे। तसेच नागरिकांकडे जर अनोंदणीकृत दस्तऐवज असतील तर त्यांनी या कालावधीमध्ये वरील दोन टप्प्याच्या नमूद कालावधीमध्ये आमच्या कार्यालयाच्या मदत कक्षामध्ये जर प्रकरण दाखल केले तर त्या प्रकरणांना सुद्धा सदरची माफी योजना लागू होईल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या टप्प्यामध्ये दस्तऐवजाकरिता मुद्रांक शुल्क जर कमी भरला असेल तर त्यावेळी जर मुद्रांक शुल्क भरला तर त्याकरिता 20% शासनाने माफी दिलेली आहे आणि दंडाच्या रकमेमध्ये पण त्या संबंधित योजनेप्रमाणे माफी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मूळतः पहिल्या टप्प्यात भरल्यानंतर पक्षकारांना जास्त सवलत मिळणार आहे। त्यामुळे आवाहन असे करण्यात येत आहे की डिसेंबर ते 31 जानेवारी 2024 पर्यंतच लोकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा। कारण 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीमध्ये माफीची रक्कम
कमी होईल, म्हणजे भरावायची रक्कम जरा जास्त होईल। त्यामुळे मी सर्व जनतेला असं आवाहन करतो की त्यांनी या कालावधीचा शासनाने जाहीर केलेल्या लोकहितास्तव मुद्रांक अधिनियमातील कलम 9 प्रमाणे जाहीर केलेल्या माफी योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा। हे मी सर्व विभागातर्फे व शासनाच्या वतीने आवाहन करीत आहे। मदत कक्ष स्थापन केलेला आहे का त्यासाठी? सदर योजनेसाठी आमच्या कार्यालयामध्ये मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन केलेला असून सदर मदत कक्षामध्ये विविध अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। त्यामध्ये एक अध्यक्ष केलेला आहे आणि 3 सदस्य केलेले आहेत। सदर मदत कक्ष